राजमनाचा वेध आणि आपुलकीची सेवा देणारे आपले न्यूज चॅनल एरळा न्यूज। एखाद्या पिकाला कधी भाव वाढेल तर कधी घसरण होईल हे निश्चित नाही। सध्या टोमॅटो हे पीक भलतेच भाव खाऊन गेला आहे। शेतकरी बाजाराच्या दिवशी चौकात जरी उभा राहिला तरी त्याचे कॅरेट नेण्यासाठी जागेवर व्यापारी पोहोचत असल्याचं चित्र आहे। खडाव तालुक्यातील हिंगणे येथील प्राध्यापक शैलेश कुदळे हे BA मेकॅनिकल इंजिनियर आहेत। वडूज येथील छत्रपती शिवाजी पॉलिटेक्निकमध्ये ते मेकॅनिकल इंजिनिअरिंग विभागाचे हेड ऑफ म्हणून कार्यरत आहेत। या नोकरीबरोबरच ते घरची शेती करतात। चालू वर्षी त्यांनी 10 गुंठे क्षेत्रात टोमॅटोचे 2000 रोपांची लागवड केली। या टोमॅटोची महिनाभर तोडणी चालू आहे। एका महिन्यात सुमारे 3 लाखांचं उत्पन्न मिळाले। आतापर्यंत टोमॅटोला सर्वाधिक दर मिळाल्याचं त्यांनी सांगितले। एरवी शनिवारच्या आठवडी बाजारात कॅरेट घेऊन गेले की एकतर दिवसभर विक्री करत बसावे लागत असे अथवा व्यापाऱ्यांच्या पाठीमागे घ्या घ्या म्हणून लागावे लागत असे। आता परिस्थिती बदलली आहे। बाजारात टोमॅटो नेहली की 4-2 व्यापाऱ्यांची मुरकंड पडते, त्यामुळे नक्की कोणाला माल द्यायचा असा प्रश्न पडतो। त्यामुळे शेतकरी चौकात थांबून नेहमीच्या व्यापाऱ्याला फोन केला की तो स्वतःहून येऊन माल घेऊन जातो, तर काही वेळा व्यापारी प्रत्यक्ष शेतकऱ्यांच्या बांधावर येऊन खरेदी करत आहेत। व्यापारी स्वतःबरोबर कामगारही घेऊन येत असल्यामुळे मजुरीचाही प्रश्न निर्माण होत नाही, असे प्राध्यापक कुदळे यांनी सांगितले। दरम्यान टोमॅटोच्या वाढत्या दराच्या पार्श्वभूमीवर सोशल मीडियावर वेगवेगळे गमतीशीर मेसेज व्हायरल होत आहेत, त्यामुळे लोकांची चांगली करमणूक होण्याबरोबरच शेती व्यवसायाला प्रतिष्ठा प्राप्त होत आहे। माझं नाव शैलेश तानाजी कुदळे, मी BA मेकॅनिकल इंजिनियर आहे। मी स्वतः छत्रपती शिवाजी पॉलिटेक्निक वडूज येथे हेड ऑफ डिपार्टमेंट मेकॅनिकल इंजिनिअरिंग डिपार्टमेंटला काम करतो। आमच्या वडिलोपार्जित शेतीमधील 10 गुंठे प्लॉट हा टोमॅटोचा केलेला होता। त्या 10 गुंठ्यामध्ये 2000 रोपाची लागण केलेली होती। त्या 2000 रोपाच्या लागणमध्ये एका महिन्यामध्ये 3 लाखाचे उत्पन्न निघाले। अशा प्रकारचा दर पहिल्यांदाच मिळालाय का ह्यापूर्वी कधी मिळाला होता? अशा प्रकारचा दर पहिल्यांदाच मिळाला। ह्याच्या आधी फक्त जास्तीत जास्त 80 रुपये टोमॅटोचा दर झाला होता आणि या वर्षी तो 140 रुपये पर्यंत गेलेला आहे। किरकोळ विक्रीचा का होलसेल विक्रीचा होय? किरकोळ विक्री ही मुंबईमध्ये 200 रुपये पावणे 200 रुपये चालू आहे आता। अच्छा, आणि यापूर्वी इतर माल तुम्हाला व्यापाऱ्याला नेऊन घालायला लागत होता, आता काय फरक आहे? यंदा व्यापारी हे डायरेक्ट शेतामध्ये येऊन ते शेतकऱ्याला तोडू लागत आहे, त्यामुळे शेतकऱ्याचा लेबरचा प्रश्नही फार सुटत आहे। अच्छा, व्यापारी येताना त्यांची 2 ते 3 माणसं येताना घेऊन येतात। अच्छा, दरवर्षी टोमॅटो करता का याच वर्षी? नाही, या वर्षी पहिल्यांदाच टोमॅटोचं पीक केलेलं आहे आणि त्यामध्ये एवढं विक्रमी उत्पादन आणि नफा झालेला आहे। आतापर्यंत महिन्यात किती तोडे झाले? या एका महिन्यामध्ये 4 तोडे झाले। एका आठवड्याला 50 कॅरेट निघत होते, तर या आठवड्याला एक जवळजवळ 60 ते 70 हजार रुपये येत होते। अच्छा, सर्वसाधारण 3 लाख रुपये झाले। अजून किती दिवस प्लॉट चालेल? अजून एक 20 ते 25 दिवस प्लॉट चालेल, कारण पुन्हा त्याला बहर आलेला आहे आणि माल हा चालूच आहे। अच्छा, आत्ता बागेमध्ये 2 ते 2.5 लाखाचा माल शिल्लक आहे। अच्छा, तुम्ही इतर पिके कोणकोणती घेतले? इतर पिके नेहमी आपल्या इकडे कांदा, मका, ज्वारी हे असतात, पण टोमॅटोचं पीक हे पहिल्यांदाच घेतलं। त्याचं व्यवस्थापन कशा प्रकारे केलं, मार्गदर्शन कोणी केलं? त्याचं व्यवस्थापन करताना विट्याचे काटकर भाऊ म्हणून आहेत, तर ते काटकर भाऊंनी आम्हाला कंटिन्युअस मार्गदर्शन केलं त्यामध्ये। रोपाच्या बुकिंग पासून ते आतापर्यंत माल येण्यापर्यंत प्रत्येक आठवड्याला त्यांनी काय त्याला गरजेचं आहे या सर्व गोष्टी त्यांनी माहिती दिली। अच्छा, त्यांची स्वतःची सहायकर बाग आता चालू आहे आपल्या बरोबर। अच्छा, आपण सुरुवातीलाच पहिल्यांदा केलंय, त्यामुळे म्हणले छोटस करून बघाव। जे लोक टमाटे महाग झाले म्हणून बोंबलत आहे त्यांच्यासाठी एक गोष्ट सांगतो। आज टमाटे महाग झाले म्हणून तुम्ही बोंबलायला लागले, पण ज्या दिवशी टमाटे रस्त्यावर फेकावं लागले होते ना, त्या दिवशी टमाटे रस्त्यावर देखील होते आणि त्या शेतकऱ्याच्या लहान लहान मुलांच्या पोटात देखील होते। कारण माहिती आहे? कारण त्यांचा टमाटे विकायला गेलेला बाप येताना तेल, मीठ आणि साखर घेऊन येणार होता, पण टमाटे तर रस्त्यावर फेकावं लागले, त्यामुळे त्यांचा बाप हा रिकाम्या हाताने घरी आला। पण त्याची ती लहान लहान मुलं माहिती आहे ती बोंबलली नाही, त्यांनी टमाटे खाऊन रात्र काढली, पण तुमच्यासारख्या बोंबा नाही मारल्या। त्यामुळे तुमच्या अवकाशाच्या बाहेर गेले असतील टमाटे, आग लागत असेल तुम्हाला टमाटे खाताना, तर खाऊ नका पण बोंबा मारू नका। चांगले आहेत की? कसे दिले? कसे दिले? वजन करून किती रुपये किलो दिले? 120 रुपये फक्त। काय झालं महाग? आता 2 दिवस झालं महाग झालं नाही तर माग दिसायला लागलं काय? 4 वर्ष झालं गॅस मागलाय तवा सुपला शॉट, 5 वर्ष झालं पेट्रोल महाग झाली तवा होता की? आता काय झालं?
शेतकऱ्यांना लगेच थोडा भाव आले असं करता काय? काळी माती निळ पाणी हिरव एरळा न्यूज साठी प्रतिनिधी सौमिलिंदा पवार वडोज। आपल्या भागातील महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या एरळा न्यूज चॅनलला YouTube वर सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा।